श्री स्वामी समर्थ। बायकोला मागच्या महिन्यामध्ये छातीला गाठ आली। नवरा तिच्या आईबाबांना म्हणाला, तुमच्या मुलीने बाहेर कुठेतरी शेण खाल्लं असणार म्हणून ही गाठ आली। अंगावरच्या साडीवर दोन पोरांची आई माहेरी आली आणि शेवटी नवऱ्याने बोललेले शब्द। असंच एक नेहमीचं मंदिर। पूर्वी ही इथं भीक मागायची, आता तिला फुलं विकायला लावलीत। आता ती भीक नाही मागत, फुलंच विकते। फुलांची ही गंमत असते, जोवर ताजे असतात तोपर्यंत सुगंध देतात। सुकली की कुणी ढुंकूनही पाहत नाही, जळून गेली की राख होते आणि राखेला ना सौंदर्य ना सुवास। आयुष्यासही असंच, उमेद आहे तोपर्यंत सारं काही। असो तर ही आजी फुलं विकते, स्वभावानं मिश्किल। आम्ही एकमेकांना भेटलो की एकमेकांची थट्टा करतो, खूप हसतो एकमेकांवर। मी तिला म्हणतो, म्हातारे उन्हाळा लय वाढलाय ना? का? मला बघून उन्हाळ्याची का आठवण आली डॉक्टर? अगं मागल्या वेळेपेक्षा अजून काळी पडलीस म्हणून म्हटलं। यावर ती खुल्या दिला ना हसते, पण उत्तरही देते, डॉक्टर तुमचा काळा बूट लय भारी आहे बर का? का ग, एकदम बूट कसा आठवला तुला? आओ आता तुम्हाला काळा बूट शोभतो, आपल्या रंगाची वस्तू आपल्याला शोभती नाही का? पडद्याआड खुसखुस हसत कसा टोला लगावला या आनंदात ती असते। मी पण तिचा हा टोला हसत स्वीकारतो। तिच्या टॅलेंटेड जोकवर म्हातारे लय हुशार तो म्हणत टाळी देतो। एक दिलं तर एक घ्यावंही लागतं। या देण्यात आणि घेण्यात प्रेम माया असेल तरच मजा। 15 दिवसांपूर्वी गेलो मी असंच थट्टेनं काहीतरी बोललो। तिनं माझ्याकडे फक्त बघितलं आणि खोटं खोटं हसली। ती खोटं हसते हे मला खरंच कळलं। मी मुद्दाम अजून गंमत म्हणून काय बाय बोललो। तिने यावर प्रतिसाद दिला नाही। मला जाणवलं काहीतरी बिनसलंय। ती शांत होती। कुणी शब्दात बोलतं, कुणी शांत राहून डोलतं। कुणी शब्दात व्यक्त होतं तर कुणी शांत राहूनही भक्त होतं। चिडल्यावर माणसं जोर जोरात का बोलतात? बोलावंच लागतं, कारण भांडतांना दोघांचीही मनं दूर दलाली असतात। प्रेम करणारी माणसं अत्यंत हळूवार खुसफुस करत बोलतात। ओरडण्याची गरजच नसते, कारण प्रेमात मायेत मनं खूप जवळ आलेली असतात। परक्यांच्या शिव्या काही वेळा टोसत नाहीत, पण आपल्या माणसांची शांतता बोसते। कुणाची शांतता बोसली, कुणाचा अबोला टोचला तर जरूर समजावं आपलं आहे कुणीतरी। ती माझ्याशी काही बोलत नाही हे मलाही जाणवलं। मी तिच्याकडे जाऊन अगदी मायेने विचारलं, काय झालंय, मला सांगणार नाहीस? तिने आजूबाजूला पाहिलं। गिराईक नव्हतंच त्या रणनंत्या दुपारी, तरीही मला हात धरून बाजूला नेलं आणि तिची गाथा सांगितली। एकुलती एक गोड पोरगी, तिचं लग्न लावून दिलं, ऐपत नसताना हुंडाही दिला कर्ज काढून। तिला 2 पोरं झाली, एक मुलगा आणि एक मुलगी। आमच्या डॉक्टरांच्या भाषेत याला कम्प्लीट फॅमिली असं आम्ही म्हणतो, म्हणजे आई वडील, एक मुलगा आणि एक मुलगी। मुलीचा नवरा पक्का दारूबाज अशिक्षित आहे, पण स्वतःचा व्यवसाय आहे, पैसा ठीक ठाक आहे, पण बराचसा संशयी। मावशीच्या मुलीला म्हणजे त्याच्या बायकोला मागच्या महिन्यात छातीमध्ये गाठ आली। हा भडकला, गाठ आली कशी? अशिक्षित असल्याने, त्याहून जास्त संशयी असल्याने त्याने तिला घराबाहेर काढलं। आईबापाला म्हणाला, तुमच्या मुलीने कुठेतरी शेण खाल्लंय म्हणून ही गाठ आली, शिवाय तुम्ही पण मला फसवलं। गाठ आहे हे मला आधीच सांगितलं नाही, पोरगी परत घ्या, मला नको ही। पोरीची गाठ काढा तरच घरात घेईन। 2 पोरांची ही आई अंगावरच्या साडेनिशी माहेरी आली। पोरीचं घर टिकावं म्हणून आईबापाने 4 डॉक्टरांचे उमरे झिजवले। कुणी सांगितलं कॅन्सरची गाठ, कुणी काय तर कुणी काय। तपासण्या आणि ऑपरेशनचा एकूण खर्च 1-2 लाख सांगितला। कोण करेल, कुठून आणि कसा? आईबापानं हाय खाल्ली। पोरगी बिचारी निष्पाप, पोरांच्या आठवणीनं व्याकुळ।
पोरीचा संसार छातीतल्या गाठीपायी उद्ध्वस्त होईल वो डॉक्टर, तिला दोन लहान लेकरं आहेत वो डॉक्टर, कळवळून ती म्हणाली. मी सारं ऐकलं, साठवलं. छातीतल्या एका गाठीनं लग्नाची एक गाठ तोडली होती. डॉक्टर, तुम्ही तिला हिथं तपासा, मी घेऊन येते. मावशी, तिला रस्त्यात कसं तपासणार? आणि असं तपासून काहीच कळत नसतं. आपण तपासण्या करू तिच्या, मला जे जमेल ते मी करतो. ती माऊली हसली, समाधान पावली, डोक्यावर हात ठेवून भरभरून आशीर्वाद दिले. त्या रात्री मला झोप नाही आली. शब्द तर दिलाय मावशीला भावनेच्या भरात, पण एवढा खर्च करायचा कुठून? झेपणार आहे का आपल्याला? न झेपणारी गोष्ट का स्वीकारली? का आशेला लावलं त्या माऊलीला? उद्या उठून पाया पडून सांगू, नाही जमणार ग मला, माफ कर. माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. उन्हाळ्यातल्या या गर्मीत माझ्याच थंड अश्रूंनी मला त्या रात्री हुडहुडी भरली. दुसऱ्या दिवशी अनोळखी नंबरवरून एक कॉल आला. मावशीचाच होता तो. डॉक्टर, तिला आणू का तपासणीला? मी हो हो आण म्हटलं आणि फोन ठेवला. अरेच्चा, काल रात्री तर मी ठरवलं होतं की ही केस घ्यायची नाही, जमणार नाही आपल्याला. मग हो हो आण कोण म्हणालं माझ्या तोंडून? मलाही कळेना. स्वतःवरच मी सरफडलो. तरीही एका दवाखान्यात गेलो. तिथं ती होती आणि मावशीही. मला बघून त्या हरकल्या आणि त्यांना बघून मी हिरमुसलो. दपकत तपासण्यांना घेऊन गेलो, माझ्याही न कळत. तपासण्या सुरूही झाल्या. मी बोर्डावर पाहिलं. हिला लागणाऱ्या तपासण्यांचा खर्च जवळपास 55,000 होता. बापरे, हा खर्च किती? मी कसा भागवेन? मी का आलो इथे? हात दाखवून अवलक्षण, जे झेपत नाही ते करायचं कशाला? मी स्वतःला दोष देऊ लागलो. पण आता तपासण्या सोडूनही जाऊ शकत नव्हतो. तपासण्या झाल्या, बिल हातात आलं. थरथरत्या हातांनी बिल घेतलं, तसंच उघडलं. बिलावरची रक्कम पाहिली. बिलावर चक्क लिहिलं होतं 5,000 रुपये फक्त. मला कळेना. मी थरथरत काउंटरवर विचारलं, मम मॅडम, बिल चुकीचं दिलंय का तुम्ही की प्रिंटिंग मिस्टेक आहे? तो पप, म्हणजे 55,000 ऐवजी 5,000च लिहिले. 1-5 लिहायचा राहून गेलाय का? काउंटरवरची पोरगी गोड हसत इंग्लिशमध्ये म्हणाली, सर, आज आमचा वर्धापन दिन आहे. आज कोणतीही कितीही हजारांची तपासणी केली तरी पहिल्या 5 जणांच्या तपासण्या 5,000 मध्येच होणार. विश यू गुड डे सर. थोडंफार इंग्लिश कळत असल्याचा आज पहिल्यांदा अभिमान वाटला. या क्षणी मला काय वाटलं असेल शब्दात कसं मांडू. एक खरं, कोणीतरी अज्ञात शक्ती माझ्या मागे होती, नाहीतर कुठलं हे मोठं हॉस्पिटल? आजच याचा वर्धापन दिन कसा? 55,000च्या बिलात 50,000 वजा केल्याचं कुणी ऐकलंय का? यायचं नाहीच म्हणत असताना पहिल्या पासात आम्हाला इथं कुणी आणलं? हा दवाखाना कोणी ठरवला? मला कोणी आणलं इथं? सगळं सतर्क. तपासण्या झाल्या. या क्षेत्रातल्या कोणत्या तज्ज्ञ डॉक्टरला दाखवू? कोण ऑपरेशन करेल हिचं? या विवंचनेत घरी आलो. डोक्यात फक्त एकच त्या पोरीची गाठ आणि या गाठीशी पडली होती नेमकी माझीच गाठ. रात्री विचार करत असतानाच माझा जीवश्व मित्र प्रथित यश स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मंदार रानडे याचा फोन यावा. हा योगायोग म्हणू की त्या अज्ञात शक्तीचा प्रताप मला माहीत नाही. डॉक्टर मंदार रानडे एक उमद व्यक्तिमत्व, माझा अरे तुरेसा दोस्त. एरवी याची भेट घ्यायला, अपॉइंटमेंट मिळायला 15-15 दिवस वाट बघावी लागते. त्यात हा अनेक संस्थांवर उच्च पदस्थ आहे. या माणसाचा फोन कायम बिझी. आज याचा मला फोन यावा का बरं? एवढ्या मोठ्या माणसाचा फोन माझ्यासारख्या भिकाऱ्यांच्या डॉक्टरांना यावा? मी दपकत फोन घेतला. काय रे मंदार? अरे अभ्या, काय करतोस? साल्या काय चाललंय? कामं लईच जोरात चालू आहेत तुझी. माझ्या लायक काय असेल तर सांग की. एकट्यानंच पुण्य मिळवायचा काय मक्ता घेतलायस का? इत्यादी अतिप्रेमाच्या चर्चा झाल्यावर मग मी त्याला दपकतच नुकत्याच घडलेल्या केसविषयी सांगितलं. लगेच म्हणाला, अभ्या, उद्या दाखव मला तिला.
अरे पण उद्या पुण्यातलं मतदान आहे ना, सुट्टी असेल ना? काय का छुट्टी रे साला, अपना काम आपण करणे का? डॉक्टर को काय का छुट्टी? मजेत असला की तो कायम गावठी हिंदीत बोलतो, थट्टा करतो। अख्ख्या पुणे युनिव्हर्सिटीत हा कायम टॉपर। त्याच्या नोट्स आम्हाला मिळाव्यात म्हणून कॉलेजात आम्ही त्याच्या मागे मागे असायचो, तेव्हा तो आम्हाला भाव पण द्यायचा नाही। मी मनाशीच हसलो, पण पुन्हा प्रश्न पडला, आज अचानक मंदारसा काही विशेष कारण नसताना फोन का यावा? मला फोन करायला याला कोणी लावलं असेल? मतदानाच्या दिवशी सगळ्यांना सुट्टी असताना हा काय येतोय? याला कुणी यायला सांगितलंय? आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो, मंदारने व्यवस्थित तपासलं, म्हणाला ऑपरेशन करावे लागेल। म्हटलं खर्च किती? तर म्हणाला अजून काही तपासण्या लागतील, त्या कर मग खर्च सांगतो। झालं, त्याही तपासण्या केल्या, रिपोर्ट बघून म्हणाला हे बघ ऑपरेशन तर करावं लागेल, त्यात रक्त कमी आहे, रक्ताच्या बाटल्या सडवाव्या लागतील, हॉस्पिटलचा खर्च एवढा, बाहेरच्या औषधांचा खर्च एवढा, आणि माझी ऑपरेशनची फी एवढी। मला तोंडी गणित जमेना। मी मोबाईल काढून बेरीज केली, बापरे मंदार, मी मला माझं। हास बहादर पुन्हा गडगडाटी हसत बोलला, मैं हूं ना, परसू जुम्मा है, शुक्रवार को पेशेंट को ॲडमिट कर रे, मैं देखता हूँ रे, क्या मुंह बनाया है बंदर के जैसे, तेरे से इतना पैसा लूंगा तो सारे भिक्षेकरी मिलके मुझे मारेंगे ना रे भाई। तो उठला आणि निघूनही गेला। त्याच्या पाठमोऱ्या आकृतीत मला देव दिसला, मला अल्लाह दिसला। शुक्रवारी मी हिला ॲडमिट केलं, आता रक्त सडवायचं म्हणजे ब्लड ग्रुप कोणता हे ठरवणं आलं। तिचा ब्लड ग्रुप बी निगेटिव्ह, निगेटिव्ह रक्त मिळणं महामुश्किल। हाय रे दुर्दैवा म्हणत मी खाली बसलो। अपेक्षेप्रमाणे हॉस्पिटलच्या केरळी सिस्टरने सांगितलं, सर निगेटिव्ह ब्लड अवेलेबल नाही आहे, काय करावं? या विवंचनेत असतानाच, ऑपरेशन पुढं ढकलण्याच्या विचारात असतानाच मी हॉस्पिटलमधून जड पायाने निघालो। लिफ्टचं बटन दाबणार तोवर 30 नर्स पळत आली आणि म्हणाली, सर निगेटिव्ह ब्लड ग्रुप मॅनेज हो गया है, डोंट वरी। कुणी मॅनेज केला हा ब्लड ग्रुप? कोण म्हटलं हे डोंट वरी? ती केरळी सिस्टर की 30 अज्ञात शक्ती? एक संसार जुळवण्यासाठी मी आटापिटा करत होतो, ही गाठ काढली तर आई बापाच्या जीवाचा घोर कमी होणार होता। एका आईला मुलं मिळणार होती, दोन मुलांना एक आई मिळणार होती, एक संसार पुन्हा सावरणार होता, पण एवढं करू नाही तिचा हेकेकोर नवरा ऐकेल का? एक मोठं प्रश्नचिन्ह। मी लिफ्टमधून विचार करतच बाहेर पडलो, पुन्हा फोन वाजला, मी उचलला, हॅलो मी बोलतोय, तिचा नवरा। मी गोंधळलो, माझा नंबर याच्याकडे कसा? मी त्याला हॉस्पिटलला बोलावलं, सकाळपासून मी काही ना काही काम करत बाहेरच होतो, सकाळच्या एका चहावर। तो आला गुरमीतच, लालेलाल डोळे, आकडेबाज मिशा, सोबत दोन पोरं। पोरांना आईला भेटायला पाठवून दिलं, याला बाहेर घेऊन बसलो। म्हटलं तुमची बायको? रक्ताना माझी कुणीच नाही, पण आता माझी बहीण झाली आहे ती, सख्या भावाहून जास्त। मला जमेल झेपेल ते केलंय मी। एका छातीच्या गाठीमुळं लग्नाची गाठ मोडायला चाललाय तुम्ही, ते हे केवळ माहीत नाही म्हणून। राजे श्वास संपला की आयुष्य संपतं, पण विश्वास संपला की मग उरतं काय? मी बराच वेळ बडबड करत राहिलो आभाळाकडं बघत। जेव्हा माझं संपलं तेव्हा मी त्याच्याकडे पाहिलं, लालेलाल डोळे आता निवळले होते आणि त्यात पाणी भरलं होतं। त्याने माझे हात हाती घेतले, इतका वेळ दाबून धरलेल्या त्या राकट डोळ्यांतून अश्रूंचा अभिषेक सुरू झाला। भर उकाड्यात धोधो पाऊस कोसळू लागला, यात तो चिंब भिजवून गेला आणि मीही। मी निघालो। दुसऱ्या दिवशी शनिवार होता, म्हटलं उद्या ऑपरेशन आहे तिचं, मी उद्या मारतोच चक्कर। तो हसत म्हणाला, लवकरच या डॉक्टर, ऑपरेशन झालं की मी तिला माझ्या घरी घेऊन जाणार आहे। माझ्या घरी या शब्दावर जोर देत तो बोलला। मी हसलो, मी घरी निघालो, पुन्हा एकच विचार, हिचा नवरा इकडे कसा? माझा नंबर याला कुणी दिला? कोण घडवतंय हे सारं? अज्ञात शक्तीला अज्ञात कसं म्हणावं? या शक्तीला तर सारंच माहीत होतं, मग ती अज्ञात कशी?
आज शनिवार, ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं एकदाचं. ॲडमिट केलं तेव्हा ती एकटीच होती. आज ऑपरेशन झालं तेव्हा आजूबाजूला दोन मुलं व डोक्याशी नवरा उभा होता. सगळे तिला घेऊन जायला आले होते. डिस्चार्जची वेळ झाली, मी निघालो. जाताना ती म्हणाली, घरी या डॉक्टर. मी तिरकस बघत म्हणालो, घरी कुणाच्या, तुझ्या आईच्या की? झटकन पुढे येत त्याने तिचा हात हाती घेतला आणि म्हणाला, आमच्या घरी यायचं तुम्ही डॉक्टर. तिनं नकळत आलेल्या हुंदक्याला वाट करून दिली. आई रडते म्हटल्यावर पोरांच्याही डोळ्यात पाणी आलं. या हृदय सोहळ्याच्या फ्रेममधून आता मी बाहेर पडणं गरजेचं होतं. मी पुन्हा तिथून निघालो. ती म्हणाली, जेवून घ्या दादा आता. मी हसलो. तिनं भरल्या डोळ्यानं हात जोडले, मीही हात जोडले त्या अज्ञात शक्तीला. लिफ्टकडे जात असताना मावशी मागं मागं आली, हात जोडलेले, डोळ्यात पाणी आलं, तशी गळ्यात पडली. रडत म्हणाली, माझ्या पोरीचा संसार वाचवला डॉक्टर तुम्ही. मी खरंच काही केलं नव्हतं. कोणीतरी अज्ञात शक्तीनं हे माझ्याकडून करून घेतलं होतं. मी फक्त नाम मात्र. त्यातूनही मी गंभीरपणा कमी करण्यासाठी मावशीला म्हटलं, म्हातारे रडू नको, अजून काळी पडशील. यावर ती म्हणाली, पडू दे, काळी तर काळी, माझ्या लेकासारखीच काळी होईन मी. तू काळा, मी बी काळी, तुझा रंग मला मिळाला. खरंच आमचे रंग एक झाले होते. आज कुठल्या अज्ञात शक्तीनं हे घडवलं असेल? आणि प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजची सत्य घटना इथे संपत आहे. ही घटना डॉक्टर अभिजितदादा सोनावणे यांच्या आयुष्यातील आहे. अभिजितदादा, स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि नेहमी तुम्हाला सुखात आणि हसत खेळत ठेवो, ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना. तुम्हाला आजची सत्य घटना कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आम्ही स्वामी भक्त या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.